सामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील मधुकर साखर कारखान्याचे ऊसतोड मजूर व वाहतूक ठेकेदार यांचे गळीत हंगाम 2013 पासून ते 2019 पर्यंतची 9 कोटी रुपयांची थकबाकी बाकी असून ही रक्कम त्वरित मिळाली। तोपर्यंत कारखान्यातील साखर व अल्कोहोल बाहेर जाऊ देणार नाही असा पवित्रा घेत ऊसतोड मजूर व वाहतूक ठेकेदार यांनी साखर कारखान्यासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे। गेल्या 8 वर्षांपासून मधुकर साखर कारखान्यातील ऊसतोड मजूर व वाहतूक मजूर व ठेकेदार यांचे 9 कोटी रुपये थकित आहेत। वारंवार प्रयत्न करूनही ही रक्कम मिळत नसल्याने अखेर ऊसतोड कामगार व ठेकेदारांनी साखर कारखान्याबाहेर बेमुदत उपोषण सुरू केले आहे। शासनाकडून मधुकर साखर कारखान्याला थकहमी मिळत नसल्याने हा गुंता तयार झाला असून साखर कारखाना थकबाकी देण्यास असमर्थ ठरत आहे। याबाबत कारखाना संचालक मंडळासोबत ऊसतोड वाहतूक ठेकेदार यामध्ये चर्चाही झाली, मात्र त्यात कुठेही तोडगा न निघाल्याने जोपर्यंत थकबाकी मिळणार नाही तोपर्यंत कारखान्यातून साखर अल्कोहोल बाहेर जाऊ देणार नाही असा पवित्रा अखेर उपोषणकर्त्यांनी घेऊन कारखान्याबाहेरच बेमुदत उपोषण सुरू केले आहे। रजनी कोळंबे, मी ऊस वाहतुकी करता। लोक पाथर्डी, बीड, यावल, सिल्लोळ येथून लोकांनी फैजपूर साखर कारखान्याला ऊस पुरवठा केला, त्यांची मजुरी अजून सुद्धा देतानी आहे। मग काय करावे? 9 कोटी, कारण त्यांच्या घरच्या बायांनी दागिने मोडी सण ऊस वाहतुकीला हे केलेले आहे, शेत विकलेले आहे, काही मुलांचे शिक्षणाकरता फी राहिलेली आहे बाकी। दिवस म्हणता दिवस म्हणता, आज तुम्ही 7 महिने झाले, तुम्ही आज 7 महिन्याचं आम्हाला व्याज काही देणार नाही। आम्ही व्याजानं पैसा काढून आम्ही ना ट्रॅक्टरला पुरठा पुरठा करी सण तुम्हाला ऊस पुरवलाय। सुरेश गोपाळ कोळंबे, काय कशासाठी बसले आपण? आम्ही आमची ऊसतोड मजूर जी आहेत त्यांनी जे ऊस तोडलेले आहेत त्यांचे अजूनही पेमेंट मिळालेलं नाही, त्याच्यासाठी मागणी करतोय आम्ही। आणि हे जे ऊस तोडलेले आहेत 13, 14, 15, 16, 17, 17, 18, 18, 19 हे जवळजवळ 5 वर्षाचे पेमेंट्स आमचे अटकलेले आहेत। एकूण रक्कम जी आहे 9 करोड 80 लाख हजारापर्यंत आहे आणि अद्यापही कारखान्यानं ती देण्याची कोणतीही हे केलेली नाही। अजून आमचा शासनाशी पाठपुरावा चालू आहे, शासनानं जर थक हमी दिली तर ती बँकेला दिली जाईल व बँकेमधून मग पैसे मिळाल्यानंतर आपलं पेमेंट अदा करण्यात येईल अशी फक्त ती हमी देतात। ठोस असं कोणतंही त्यांनी अजून अद्याप आमच्यापर्यंत हे केलेलं नाही। आणि याच्यानंतरचं जे आहे आमचं, आम्ही हे आंदोलन अजूनही तीव्र करणार आहोत, याच्यापेक्षाही तीव्र, म्हणजे प्रत्येक संचालकांच्या गावी जाऊन त्यांच्या घरी जाऊन आम्ही आमची पैशांची मागणी करणार आहोत। ऐको, आणि संपूर्ण मजूर जे आहेत त्यांची कुटुंबासहित आम्ही ती मागणी करणार आहोत। बीड तालुका, औरंगाबाद जिल्हा, त्याच्यानंतर सिल्लोड तालुक्यातून, शेंदुर्णी इथून, जामनेर तालुक्यातून अशी ही आमची मजूर मंडळी आलेली आहे। यावल तालुक्यातूनही आमचे जे लोकल आहेत ते यावल तालुक्यातून आलेली मंडळी आहेत। यांची संपूर्ण जी रक्कम आहे त्यांनी अदा करावी, ती अदा केल्याशिवाय आम्ही आमचा संप मिटवणार नाही। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।